विकासाला चालना देणारा श्रावणदारा महोत्सव केरगावात संपन्न झाला. जैवविविधतेच्या प्रदर्शनामुळे युवा वर्गाला प्रोत्साहन मिळणार आहे. या गावात एकोपा असल्यामुळे हा गाव उत्तुंग भरारी घेत आहे असे अनेकांनी यावेळी सांगितले. दोडामार्ग तालुक्याचा विकास पर्यटनाच्या माध्यमातूनच शक्य आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पाऊल उचलून केरगावाने भरवलेला श्रावणदारा महोत्सव विकासाला चालना देईल. केरगावाने सादर केलेल्या जैवविविधतेच्या प्रदर्शनामुळे युवा वर्गाला प्रोत्साहन मिळेल. किंबहुना या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केले. असा एक गाव आहे की तो केरगाव, ज्या केरगावमध्ये असा त्या गोष्ट साध्य होऊ शकतो याचं कारण सगळं तुमचा सर्वांचा असलेला एकोपा ह्या त्या दृष्टीने, आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की या जिल्हा परिषद मतदारसंघाचा मी प्रतिनिधी म्हणून मला खरोखर या गावचा अभिमान आहे आणि सदैव अभिमान राहील. मित्र हो, तुम्ही ध्येय ठेवलेलं आहे, ध्येय पूर्ण करण्यासाठी नुसते सरपंच किंवा ग्रामसेवकाची काम होत नाही, तर त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांचा सहभाग हा सर्वात महत्वाचा आहे. आणि तो सर्व आतापर्यंत मी माझ्या कारकिर्दीमध्ये पाहतोय की प्रत्येक वेळेला जो कार्यक्रम असतो त्यावेळी भरगस्त या ठिकाणी तुम्ही उपस्थिती असता आणि संपूर्णपणे सहकार्य तुम्ही सरपंच आणि इतर सर्व कमिटीला देता, त्यामुळे अशा प्रकारचं ध्येय तुम्ही नक्की साध्य कराल अशी मला आशा आहे. त्यांच्या हस्ते केर येथील 3 दिवसीय श्रावणदारा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार शिवप्रसाद देसाई, माजी सभापती दयानंद धाऊसकर, वनक्षेत्रपाल सुनील आठवले, केर सरपंच प्रेमानंद देसाई, तेजस देसाई, विठोबा पालेकर, भरत दळवी, संदीप देसाई, रत्नदीप गवस, सदाशिव पाडगावकर, संजय विरनोडकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाडकर्णी यांनी केर भिकुर्ली गावावर कौतुकाचा वर्षाव केला. या गावाने 9 पेक्षा जास्त आदर्श पुरस्कार मिळवल्याची अवघड कामगिरी केली आहे. या गावाला आपल्या संस्कृतीचे जतन करणारे ग्रामस्थ आहेत. गावात एकोपा आहे. निश्चित धोक्यामुळे हा गाव आपली प्रगती साधताना दिसत आहे. भविष्यातही केर भिकुर्ली गाव उत्तुंग भरारी साधेल असा विश्वासही यावेळी नाडकर्णी यांनी व्यक्त केला. यावेळी आयोजित जैवविविधता प्रदर्शनाचे उद्घाटन समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. आणि हा एक छोट्याशा गावानं आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला हा एक श्रावणदारा महोत्सव, त्या श्रावणदारा महोत्सवाचं महत्व जसं वृद्धांना आहे तसं ते आव्हानांनाही व्हावं. आपल्या परिसरामध्ये असणारी जैवविविधता तिचं संगोपन व्हावं आणि त्या जैवविविधतेच्या बाबतीत आपण शासनाचे 3 पुरस्कार प्राप्त केले. त्या 3 पुरस्कारांना प्राप्त झाल्यानंतरही तिचं संगोपन आपल्याकडे व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण हे प्रदर्शन आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या दिवशी आपण उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. उद्या आपण वर्षा पर्यटन आणि भिकुर्ली गाव असा एक पत्रकार संघाचा परिसंवाद त्या ठिकाणी भिकुर्लीला आयोजित केलेला आहे. उद्या संध्याकाळी 3 वाजता आपण महिला ग्रामसभा ठेवलेली आहे. येताना सुद्धा लक्षात आलं इथली दुर्गमता काय होती पण विकास काय होतो हे पण दिसून आलं. आणि मगाशी ज्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तिथे अगदी ती शाळा आणि तिथे त्याची मांडणी आणि आता मुलांनी जे गाणं सादर केलं, स्वागत गीत सादर केलं, तसं तिथलं देऊळ आणि इथली सगळे लोकांची एवढा उशीर होऊन सुद्धा असलेली शिस्त आणि सुसंस्कृतपणा याच्यातनं गावाचं जी एकजूट आहे ती अगदी दिसते आहे. मला असं वाटतं की दुर्गमता ही आता गावाच्या विकासातला अडथळा राहिलेला नाही आहे. म्हणजे तुम्ही शहरापासून दूर आहात हा उलट आता प्लस पॉईंट झालेला आहे. आपण ज्या मंदिरामध्ये उभो आहोत हे जे गावाचं गाव पण आहे हे टिकून पर्यटन आणि इतर माध्यमातून गाव कुठच्या कुठे विकसित होऊ शकतं. यावेळी बोलताना जाधव यांनी केर भिकुर्ली गावाने पर्यावरण संतुलित ग्राम विकास योजनेअंतर्गत श्रावणधारा महोत्सव कार्यक्रम राबवून जिल्ह्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. गावचे सरपंच प्रेमानंद देसाई यांच्या संकल्पनेतून साकारला गेलेल्या या उपक्रमातून ग्रामीण भागातील शेतकरी शहराकडे न जाता नैसर्गिक देणगीच्या आधारे आपली आर्थिक उन्नती साधतील असा विश्वास व्यक्त केला. राजा दळवी, कोकण नाव, दोडामार्ग.